कड़क लॉकडाउन की पुण्यात कशी परिस्थिति है याचा आढावा घेतलाय अलका टॉकी चौकातून आमचे प्रतिनिधि किरण ताजने यांनी। ब्रेक द चेन या मोहिमे अंतर्गत राज्यामध्ये कड़क लॉकडाऊनला सुरुवात झालेली आहे आणि त्याचाच पहिला दिवस खरतर पुण्यातील अलका टॉकीज चौकातील आपण ही दृश्य बघतोय। साधारणपणे नेहमीच गजबजून जाणारा हा चौक आहे। 6 ते 7 रस्ते या चौकात येऊन मिळतात, त्यामुळे मोठी वर्दळ या ठिकाणी बघायला मिळते। मात्र लॉकडाऊनच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवेतीलच या ठिकाणी वाहनं बाहेर पडल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। सोबतच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुकानं आहेत ती देखील सुरू असतात, त्यामुळे खरेदी विक्रीचा ओघ जो असतो तो देखील नेहमी बघायला मिळतो। ते सगळं दृश्य या ठिकाणी आता पूर्वीसारखं दिसत नाही आहे, त्यामुळे एकंदरीतच लॉकडाऊनला चांगल्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय। अशीच परिस्थिती जर येत्या काळात राहिली तर नक्कीच ब्रेक द चेन ही मोहीम यशस्वी होऊ शकते। सोबतच रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डिस्चार्ज होण्याचं प्रमाणही येत्या काही काळामध्ये वाढलेलं आहे, त्यामुळे पुण्याबाबत ही दिलासादायक बाब आहे। येत्या काळात जर असाच प्रतिसाद मिळत राहिला तर ब्रेक द चेन ही मोहीम यशस्वी होऊ शकते आणि कोरोना आपल्यातून हद्दपार होऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह किरण ताजने, झी मीडिया, पुणे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये आज लसीकरण बंद झाल्याने नागरिक संतप्त झाले। कल्याण पूर्वमधल्या प्रबोधनकार ठाकरे शाळेत लस घेण्यासाठी पहाटे 4 वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे होते, मात्र लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना परत जावं लागलं। वांगणीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे। रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता वांगणीत स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्याची मागणी होते आहे। सध्या वांगणी आणि परिसरात 100+ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर दिवसाकाठी सरासरी 1 रुग्णाचा मृत्यू होतोय। बदलापूर, अंबरनाथ सारख्या शहरात बेड उपलब्ध नसल्याने वांगणीतल्या रुग्णांना वणवण भटकावं लागतंय। मुलुंड टोल नाक्यावर वाहनांची तपासणी केली जाते, तसंच मुलुंड रेल्वे स्टेशनवरही आयडी कार्ड तपासूनच आतमध्ये प्रवेश दिला जातोय। मुलुंडमध्ये नेहमीच गजबजलेल्या RRT रोडवर शुकशुकाट आहे। रस्त्यांवर फिरणाऱ्या ज्या गाड्यांना लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाचे स्टिकर्स नसतील तर त्या गाड्यांना अडवून त्यांची कसून तपासणी देखील केली जाते। कडक लॉकडाऊन असतानाही 10वीमध्ये अनेक जण रस्त्यावर विनाकारण फिरतायत। हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन देखील आहे, पण पोलिसांचा फारसा वचक राहिलेला दिसत नाहीये। ठाण्यात जांभळी नाका भागात आजही भाजी मार्केटमध्ये लोकांची गर्दी दिसली। मार्केटमध्ये येणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24